बाजार येथील येवली येथे घराकडे परत येत असताना नदीवर हातपाय धुण्याकरता गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा पाय घसरून नदीच्या डोहात पडल्याने दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. अथक प्रयत्नातून मुलाचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढण्यात आला असून उत्तर तपासणीकरिता यवतमाळ येथे रवाना करण्यात आला आहे. ही घटना अकोला बाजार येथील येवली येथे घडली आहे. त्याचा मृतदेह सोमवारी दुपारच्या सुमारास आढळून आला आहे. ओम प्रल्हाद चव्हाण वयवर्ष 16 राहणे यावली असे मृतकाचे नाव आहे. ओम हा शेतातून घराकडे परत येत असताना नदीवर हातपाय धुण्याकरता गेला होता. दरम्यान पाय घसरून नदीच्या खोल पाण्यात पडल्याने सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने गावकरी धावून आले, मात्र ओम याचा शोध लागला नाही. दरम्यान घटनेची माहिती तहसीलदार यवतमाळ आणि वडगाव जंगल पोलिसांना देण्यात आली. आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पसारण करण्यात आलं. पथकानं शोध मोहीम सुरू केली, परंतु रात्री उशिरापर्यंत ओमचा शोध लागला नाही. शेवटी सोमवारी सकाळी गावातील तरुणांनी काटेरी ताराला दगड बांधून डोहात सोडून शोध घेतला असता ओमचा मृतदेह गळाला लागलाय व खोल डोहात फसल्याने ओमचा मृत्यू झालाय. दरम्यान शव पाण्याबाहेर काढून उत्तर तपासणीकरिता यवतमाळ येथे रवाना करण्यात आलाय. ओम हा नुकताच 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी 11वीच्या वर्गात प्रवेश केला होता. त्याच्यामागे आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभावाच्या मुलाच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास ठाणेदार पवन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव जंगल पोलीस करीत आहेत. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.